बाकीचे फक्त जे ठाकरेंबरोबर आहेत त्यांनी चटई उचलायची, खुर्च्या लावायच्या, घोषणा द्यायच्या, झेंडे फिरवायची, त्याच्या पलीकडे गरज नाही. जे बाकीची जी गरजेची पदं आहेत ती सगळी ठाकरेच घेणार, ते विचारायचं सुद्धा नाही ते पद मिळेल का नाही, कारण का ते गृहीत धरायचे तर मिळणारच नाही. असे हे ठाकरे आहेत, स्वतःच्या पलीकडे कधी गेले नाहीत, कधी त्यांचा विचार नाही. ज्या तेजस ठाकरेला कसलाही अनुभव नाही, तो जंगलात पाली शोधायचा, सरडे शोधायचा. आता शोधत शोधत पाली घेत घेत तो इकडे आला, राजकारणात आला. हे असे पाल सरडे साप शोधणारे तिकडे जंगलामध्ये, ह्याचं अर्धं आयुष्य जंगलात गेलं. हा आता युवासेनेचा अध्यक्ष होणार. विचार करा हे ठाकरे कसा पक्ष चालवतात. विचार करण्यासारखी वेळ आहे. या त्यांच्याबरोबर जी लोकं आहेत, केसेस तुमच्यावर होतात, ठाकरेंवर कधी झाल्यात काय? विचार करा या गोष्टीचा, आणि मग त्यांची साथ किती द्यायची ह्याचाही विचार करा. कारण का आपलं भविष्य आहे, ते तुमच्याबद्दल विचार करणार नाही, तुम्हालाच तुमच्याबद्दल विचार करावा लागेल.